नमस्कार मंडळी कुकिंग तिकीट मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत तर आज आपण ऑथेंटिक कोल्हापूर स्टाईलमध्ये झणझणीत ज़न मिसळ बघणार आहोत आता ही मिसळ अगदी कोणालाही जमेल इतकीही सोपी आहे अचूक प्रमाणात आणि अगदी पारंपरिक पद्धतीने कोल्हापूरचा मिसळ मसाला घरी मिक्सरवरच कसा बनवायचा सगळं बघणार आहोत भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली तर नक्की लाईक करा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया कोल्हापूरची झणझणीत मिसळ ऐंशी टक्के या मिसळ मसाल्यावरच डिपेंड असते हा मिसळ मसाला तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि यापासून जी मिसळ तुम्ही तयार करता शंभर टक्के चवदार आणि एकदम हॉटेल स्टाईल तयार होते आता हा मिसळ मसाला अगदी सिक्रेट आहे कसा बनवायचा रेसिपीला सुरुवात करूया मिसळ बनवण्यासाठी जेही आपण गरम मसाले किंवा खडे मसाले वापरतो या पॅनमध्ये सगळे काढून घेणार आहोत लक्षात असू दे अजून आपण गॅस ऑन केलेला नाही तर इथे आपण घरात ते नॉर्मली चमचे असतात त्याने जिन्न समजून घेतली आहे दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहेत एक चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे सारख्या चमचाने अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता भाजलेली किंवा कच्ची तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर अगदी पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा किंवा दोन लहान चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे अत्यंत महत्वाचे इन्ग्रेडियंट आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथे खसखस घेतलेली आहे एक मोठा तुकडा इथे आपण दालचिनीचे छोटे छोटे तुकड्यांमध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर पाच सहा हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण दोन चक्रीफूल घेतलेला आहे मोठं असेल तर एकच तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे घातलेली सगळी जिन्नस महत्त्वाची आहेत त्याचबरोबर इथे आपण पंधरा ते वीस काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर दहा ते बारा इथे आपण लवंग घेतलेली आहे त्यानंतर दोन तमालपत्र घेतलेली आहे अगदी छोटासा तुकडा इथे आपण जायफळ घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल स्किप तर स्किप केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर इथे आपण सात आठ बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत याने रंग छान येतो तुमच्याकडे जर लवंगी मिरच्या असतील तर दहा बारा लवंगी मिरच्या तुम्ही इथे ऍड करू शकता आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि सगळी जिनस सुरुवातीला हाय फ्लेमवर एक मिनिटभर चांगली परतून घेणार आहोत मोठ्या तुकड्यांमध्ये मिरच्या किंवा कोणते मसाले असतील छोटे छोटे करू शकता आणि साधारणतः एक मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि दोन ते तीन मिनिटं आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा एक सुगंध असतो तो सुगंध येईपर्यंत आपल्याला हे खरपूस मध्यम मासेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे साधारणत तीन मिनटं झालेली आहेत आता आपण एका ताटावर हे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत थंड करण्यासाठी आपण हे ठेवून दिलेलं आहे सारख्याच पॅनमध्ये एक चमचाभर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराची चुक्या नारळाची जी वाटी असते त्यातली अर्धी वाटी अशा पद्धतीने छोट्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेली आहे हवा सेतू तुम्ही ही खिसूनसुद्धा सुद्धा वापरू शकता फक्त खिसून वापरताना तेलने तुम्हाला बदा हे बदामी आपण वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे आपण दोन इंच आल्याचे छोटे तुकडे घातलेले आहेत आलं लसूण हे अत्यंत महत्त्वाचे इंग्रिडियंट्स आहे कोल्हापूरच्या कोणत्याही मसाल्यांमध्ये आलं लसूण हे आवर्जून वापरलं जात आता हे खोबऱ्यावरच एक मिनिटभरासाठी आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे आपण एक मुठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर व्यवस्थित निवडायची आणि धुवून चांगली ती कोरडी करून घ्यायची आणि यामध्ये वापरायची आहे आणि एक मिनिटभर कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे चांगली खरपूस सगळी जिनसं भाजून झालेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आता ही सगळी जिनसं आपल्याला चांगली थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपले सगळे मसाले चांगले थंड झालेले आहेत मस्त कुरकुरीत होतात थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे सुके मसाले खडे मसाले काढून घेतलेले आहे आणि जमेल तशी इतकी बारीक अशी याची पूड करून घेतलेली आहे आता यातच आपल्याला हा सगळा आपला ओला भाजलेला मसालासुद्धा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यामुळे मसाल्याचा रंग असाच असाच राहतो आणि टिकायलाही अगदी छान मदत होते हा मसाला वाटत असताना पाण्याचा आपल्याला बिलकुल वापर करायचा नाही आहे गरजच वाटली तर एखाद चमचा तुम्ही इथे तेल वापरू शकता आणि अशी ही छान याची बारीक पूड करून घ्यायची आहे असा हा कोल्हापूरचा झणझणीत ज़न आणि घरीच मिक्सरवर तयार केलेला ऑथेंटिक स्टाईलमध्ये आपला हा कोल्हापुरी मिसळ मसाला तयार आहे असा हा मिसळ मसाला एकदा जर तुम्ही घरी बनून ठेवला अगदी महिना दीड महिना हा बिलकुल खराब होणार नाही लसूण आणि आलं कोथिंबीर घातल्यामुळे काही जणांना असं वाटतं मसाला खराब होतो तर तसं बिलकुल नसतं ऑथेंटिक कोल्हापुरी घाटी मसाल्यांमध्ये सगळी जिन्नस घातलीच जातात खावासा वाटणारा असा हा कोल्हापूरचा मिसळ मसाला तयार झालेला आहे असा मिसळ मसाला तुम्ही एकदा नक्की करून पहा कोणत्याही रस्सा भाज्या असतील सुक्या भाज्या असतील एक टू झेड भाज्यांना हा तुम्ही मसाला वापरू शकता असा हा मसाला आपला तयार झालेला आहे आता हाच मसाला वापरून आज आपण झणझणीत अशी कोल्हापूरची मिसळ बघणार आहोत कोल्हापूरची ऑथेंटिक मिसळ बनवली जाते ती म्हणजे या मोडाच्या मटकीपासून तुम्हाला हवा असेल तर वेगवेगळी मोड आलेली सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अतिशय पौष्टिक मिसळ आहे आणि अतिशय चविष्ट अशी मिसळ ही तयार होते तर इथे आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो इतकी मटकी आहे मटकीला मोड कशी आणायची मटकीच्या एका भाजीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन मटकीला मोड कशी आणायची तुम्ही बघू शकता आता ही मटकी आपण मोड आणून घेतली आणि त्याला नळाखाली स्वच्छ धूळ अशा या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आता त्याचबरोबर इथे आपण गॅसवर एक टोप हलकासा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे आपण ही, ही सगळी मटकी ॲड करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता धुवून घेतल्यानंतर पाणी सगळं काढून टाकायचंय आता या मटकीवरच अगदी पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता यामध्ये दोन तीन ग्लास आपण पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि साधारणतः तीन ते चार मिनटं याला चांगला आपण शी आता उकळून छान शिजून घेणार आहोत मिसळ बनवताना हळद मिठामध्ये मिसळ अशी छान शिजवून घेतली की मिसळ तयार झाल्यानंतर मस्त स्वाद येतो आता तुम्हाला टोपात शिजवायची नसेल तर तुम्ही ही कुकरला एका शिटीच करू शकता आणि असं हे अर्ध झाकण लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून ही उतू जाऊ नये तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहेत मस्त हे उकळून छान शिजलेलं आहे मटकी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनटातच ही मटकी शिजून तयार होते तर तीन चार मिनटं झालीनंतर ऐंशी टक्के आपल्याला सुरुवातीला ही मटकी छान शिजून घ्यायची आहे थोडीशी कच्ची ठेवायची कारण नंतर सुद्धा आपण ही शिजवणार आहोत अशी ही मटकी ऐंशी टक्के शिजून घेतलेली आहे यासेजला गॅस बंद केलेला आहे असं हे प्रोटीनयुक्त मटकीपासून तयार केलेलं सूप तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या वेळेला नाश्त्याला सुद्धा हे सूप तुम्ही खाऊ शकता प्रोटीन युक्त असं हे मटकीपासून तयार केलेलं सूप आपलं तयार झालेलं आहे आता त्यानंतर गॅसवर आपल्याला एक कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे आता ही कोल्हापूरची झणझणीत मिसळ यामध्ये भरपूर प्रमाणात तेल वापरलं जातं पण आमच्याकडे फार तेल खाल्लं जात नाही म्हणून ते इथे आपण थोड्याशा तेलात हे तयार करणार आहोत तुम्हाला जर जास्त तेलकट तरीदार असा हवा असेल तर इथे तेल तुम्ही थोडंसं वाढवू शकता तेल हलकस गरम झाल्यानंतर अर्धा चमचा पण इथे मोहरी घेतलेली आहे मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा पण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आता मध्यम मासेवर साधारणतः एक मिनिटभर खरपूस असं हे आपण छान भाजून घेणार आहोत इथे आपण आलं लसूण पेस्ट खिसून वापरलेली आहे शक्यतो खिसून किंवा लसूण तुम्ही ठेचून वापरू शकता शक्यतो पेस्ट वापरू नका कारण पेस्ट वापरल्यामुळे तशी फारशी ऑथेंटिक अशी चव येणार नाही म्हणून ठेचून किंवा तुम्ही ते खिसूनच वापरायचं आहे एक दीड मिनिट झालेला आहे मध्यमासेवर आपण हे छान परतून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितक्या बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इथे कांदा वापरू शकता कांदा घातल्यानंतर मध्यमासेवर दोन मिनिटासाठी आपण याला चांगला छान पर परतून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता दोन मिनिटं झालेली आहेत हलक्याशा बदामी रंगावर कांदा मस्त खरपूस असा भाजून तयार झालेला आहे फोडणीमध्ये थोडीशी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोणत्याही पदार्थाला फोडणीत कोथिंबीर घातली घातली अगदी छान चव लागते आणि त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा आपण इथे खिसून वापरलेले आहेत सगळी जी तुम्ही इथे खिसून सुद्धा वापरू शकता किंवा मिक्सरला प्युरी करून वापरू शकता जितकं तुम्ही बारीक चिराल किंवा मिक्सरला प्युरी करून वापराल तितकी मिसळ तुमची फाईन आणि टेस्टी तयार होईल टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर फार जास्त परतत बसायचं नाहीये आहे मिक्स करायचं आणि झाकण लावून एक मिनिट भरासाठी आपण याला असंच ठेवलेलं आहे एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता बाकीची सगळी जिन्नस सुद्धा चांगले शिजली जातात आणि सुद्धा चांगला नरम होतो म्हणून नुसतंच परतण्यापेक्षा असं हे झाकण लावून ठेवणं अगदी सोयीस्कर आहे असं हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे इथे आपण काही सुके मसाले घालणार आहोत अगदी पाव चमचा आपण इथे हळद घातलेली आहे मगाशीसुद्धा आपण पाव चमचा हळद घातलेली होती त्याचबरोबर एक चिमूनभर आपण इथे हिंग घातलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मोठे चमचे भरून इथे आपण कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे आता तुमच्याकडे जर कोल्हापुरी घाटी मसाला नसेल तर नुसताच तुम्ही कोल्हापुरी मिसळ मसाला घाला आणि जेही तुमच्याकडे साठवणीचं तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता पण असा हा को कोल्हापुरी घाटी मसाला यामध्ये वापरला की अतिशय सुंदर अशी चव लागते आणि त्याचबरोबर दोन ते तीन मोठे भरून कोल्हापुरी मिसळ मसाला जो तयार केलेला होता तो घातलेला आहे घातलेले सगळे कोरडे मसाले चांगले आपण आता परतून घेणार आहोत असे हे सगळ्या मसाल्यांचा सुगंध सगळ्या घरात छान पसरलेला आहे अतिशय सुंदर असा फ्रेग्रन्स या मसाल्यांमधून येत आहे असा हा मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत तुम्हाला जर गरजच वाटली तर थोडस एखाद दोन चमचा तुम्ही इथे पाणी घालू शकता आता त्यानंतर हे आपण आता झाकून एक मिनिटभरासाठी असं सोडून देणार आहोत तोपर्यंत इथे आपण एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे चणा डाळीचं पीठ किंवा बेसन घेतलेलं आहे अगदी पाव कप किंवा अगदी सात आठ चमचे आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ पाण्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशी ही बेसनाची पेस्ट आपण या मिसळीच्या ग्रेव्हीमध्ये घातली की मिसळीला थोडासा घट्टसरपणा येतो कारण आपण इथे वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत मिसळ करतो आहोत एक मिनिटा च मस्त मसाला झाकण लावून परतून घेतल्यामुळे याला छान तेल सुटलेलं आहे आता या साइडला मगाशी आपण जे बेसनाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते सगळं आपण यामध्ये घालणार आहोत बेसन आपण इथे कच्चं वापरल्यामुळे याला शिजवण्याची सुद्धा गरज लागते तर असं हे चांगलं एकत्र करून घेतलंय आणि एक, एक दीड मिनटासाठी आपण याला चांगलं असं हे हलवत छान शिजवून घेतलेलं आहे सगळं बेसन छान शिजलेलं आहे आणि रंगही मसाल्याचा अगदी सुंदर असा आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असा मिसळीचा वाटण न करता एक वेगळ्या पद्धतीत हा मसाला आपण छान तयार केलेला आहे आता या सीडला जो आपण मटकीचा स्टॉक करून ठेवलेला होता आणि पाणी ते सगळं यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात बघाशी पगाशी शिजवतानासुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं मिसळीला मस्त आंबट तिखट चटपटी थोड्यासाठी एक छोटासा गुळाचा तुकडा घातलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा पण इथे लिंबाचा रस घातलेला आहे तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथे थोडासा चाट मसाला किंवा तुम्ही इथे थोडंसं विनेगर अर्धा चमचा वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता हे चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे चांगलं ढवळून घेतल्यानंतर याला चांगलं आपण तीन ते चार मिनटं चांगलं शिजून घेणार आहोत थोडंसं तुम्हाला घट्ट रस्सा वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे साधं पाणी वाढवू शकता पाणी आपण इथे वाढवलेलं आता या साइड तुम्हाला रस्सा जितका पातळ किंवा घट्ट लागत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता थोडंसं मला इथे घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जेव्हा हळद मिठामध्ये आपण ही मटकी शिजवलेली होती ऐंशी टक्के शिजवलेली आहे आता पुन्हा आपण तीन ते चार चांगले हे उकळू देणार आहोत म्हणजे जी राहिलेली आहे ती सगळी यामध्ये शिजली इथे तुम्ही बघू शकता ते ही अशी उकळी काढून झालेली आहे थोडंसं तेल घातलंय तरी याला छान तरी आलेली आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकी तरी आवडत असेल सुरुवातीलाच फोडणीमध्ये तुम्ही तेल घालू शकता मिसळ तयार झाली की नाही अशा पद्धतीने मटकी ही बोटावर आपण दाबून घेणार आहोत मस्त ही सॉफ्ट लागली म्हणजे ही मटकी छान शिजलेली आहे तुम्हाला जर कच्ची वाटत असेल थोडा आणखीन याला तुम्ही शिजवू शकता तर अशी ही कोल्हापूरची झणझणीत आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेली आपली ही मिसळ तयार झालेली आहे अशी ही कोल्हापूरची झणझणीत अशी मिसळ तुम्ही किचन मध्ये सुद्धा नक्की करून पहा अतिशय चविष्ट आणि मस्त अशी तयार होते इतकी मिसळ अगदी बारा ते पंधरा जण व्यवस्थित खाऊ शकतात म्हणजे पंधरा प्लेट आपली हिथे मिसळ तयार झालेली आहे तर अशी ही मस्त गरमागरम मिसळ बनवा आणि गरमागरम पावसोबत तुम्ही खाऊ शकता थंड झाल्यानंतर आणखीन याला छान तरी सुटते आता ही मिसळ झालेली आहे गरमागरमच आपण याला खाणार आहोत बिलकुल थंड करणार नाही होत तर गरमागरम आपण आता एका ताटावर वाढायला घेणार आहोत मिसळ बनवताना पुन्हा तुम्हाला मी एक अशी टीप देते मिसळ बनवताना रस्सा थोडासा पाण्यासारखा असावा आणि मटकीचं प्रमाण किंवा जे कडधान्य तुम्ही वापरता त्याचं प्रमाण अगदी कमी असावं नुसतंच तुम्ही त्यामध्ये कडधान्याचं किंवा मटकीचा जास्त मारा केला की ती भाजी तयार होते ती बिलकुल मिसळ तयार होत नाही तर अशा या गरमागरम मिसळीवर असं हे मिक्स फरसाण घातलेलं आहे आता फरसाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड आवडत असेल किंवा साधं जे आवडत असेल तुम्ही ते वापरू शकता इथे मी मिक्स आणि छान गोड असं फनसान वापरलेलं आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे लिंबू छान पिळून घेतलेला आहे अशी ही कोल्हापूरची ऑथेंटिक आणि गरमागरम मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे पावाबरोबर तुम्ही ही मिसळ खाऊ शकता किंवा तुम्हाला जर कोल्हापूरचा कट वडा मिसळ खायला जर आवडत असेल तर रेसिपी अगदी सेम आहे आणि हा बटाटा वडा कसा तयार करायचा याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हा पटाटा वडा तुम्ही नक्की करून पहा आणि हा मटकेची जो कट आहे किंवा ही मिसळ आहे अशी ही वड्यावर सोडायची आहे आणि गरमागरम कट वडा किंवा कोल्हापूरचा झणझणीत ज़र्ण असा वडा मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे पावासोबत खाऊ शकता किंवा नुसतंच तुम्ही हे खाऊ शकता तुम्हाला जर पाव खायला आवडत असेल तर नुसत्याच भाकरीबरोबरसुद्धा ही सगळी मिसळ अगदी चविष्ट अशी लागते अशी ही कोल्हापूरची झणझणीत वडा मिसळ असो किंवा मिसळपाव असो तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असायला जो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल असे युनिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा